अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पुरवठा विभाग तहसील कार्यालय जामनेर यांच्या वतीने आज जामनेर तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी व्याजपीठावर ग्राहक मंच महाराष्ट्र अध्यक्ष डॉ उमाकांत पाटील, सचिव प्रल्हाद सोनवणे, जिल्हा संघटक सुषमा चव्हाण, पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर हे उपस्थित होते। संपूर्ण भारत देशामध्ये 24 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो। सन 1986 ग्राहक संरक्षण कायदा, या कायद्याला माननीय राष्ट्रपती महोदयांनी मान्यता दिली, त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला। ग्राहकांचे जे वेगवेगळे अधिकार आहेत व या अधिकारांव्यतिरिक्त ग्राहकांना बाजारामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करताना आपली कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते किंवा ग्राहकाने आपलं कर्तव्य म्हणून कशा पद्धतीने बाजारामध्ये खरेदी करताना सजग राहिलं पाहिजे, या अनुषंगाने आजचा जो ग्राहक दिनाचा हा जो कार्यक्रम तहसील कार्यालयामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे, याचं नियोजन हेच आहे। याच्यामध्ये संबंधित ग्राहकाची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, तसेच सेवा मिळवताना त्याला कोणत्या पद्धतीने सेवा प्राप्त करून घेताना जर संबंधित सेवा देणारी एजन्सी जर काही याच्यामध्ये हलगर्जीपणा जर करत असेल तर त्या हलगर्जीपणा संदर्भात किंवा ग्राहकाची जी होणारी फसवणूक आहे या फसवणुकी संदर्भात जर कुठे दाद मागायची असेल तर त्यासाठी कशा प्रकारची संरचना आहे याची एक माहिती आणि या कायद्याचा जो मूळ हेतू आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचणे या निमित्ताने आवश्यक आहे। तरी सदरचा हा ग्राहक दिन जो आहे तो आम्ही आता विविध शासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी असणार आहेत, तसेच सर्व ग्राहक म्हणून ग्राहकांनाही या कार्यक्रमाला आम्ही बोलवलेलं आहे। वेगवेगळ्या म्हणजे आपण सर्वसामान्य आयुष्यामध्ये ग्राहकाला राजा ही आपण संज्ञा दिलेली आहे, परंतु याच ग्राहक राजाला काहीतरी प्रलोभने दाखवून वेगवेगळ्या बाजारपेठेमधून त्याची फसवणूक होत असल्याचेही बरेचसे उदाहरणं आपल्यासमोर येतात। तर या निमित्ताने ग्राहकाने आपले अधिकार व कर्तव्य यासोबतच बाजारपेठेमध्ये कोणत्या पद्धतीच्या सजगता व काळजी ग्राहकाने घेतली पाहिजे या निमित्ताने या सर्व गोष्टींची जाणीव त्या ग्राहकाला व्हावी। आपले जे काही हक्क व अधिकार आहेत, तसेच इनकेस एखाद्या प्रकरणामध्ये जर ग्राहकाची फसवणूक झाली तर त्याचं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच असेल किंवा राज्य पातळीवरचा राज्य ग्राहक आयोग असेल किंवा केंद्रीय पातळीवरचा केंद्रीय ग्राहक आयोग असेल
तर या वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे आपण कशा पद्धतीने दाद मागायची आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कार्यप्रणाली अवलंबायची आहे या सर्व बाबींचं मार्गदर्शन या आजच्या ग्राहक दिनाच्या कार्यक्रमामध्ये संबंधित ग्राहकांना आम्ही करणार आहोत व आगामी काळामध्ये ग्राहकांनी या ग्राहक दिनाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने सजग राहून आपले हक्क बजावणे तसेच आपल्या कर्तव्याप्रती आपली जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारे कोणत्याही ग्राहकाची बाजारपेठेमध्ये कोणत्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही या बाबतीत आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी एक आवाहन या ग्राहक दिनाच्या निमित्ताने करतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.